आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत कोर कमिटीची बैठक संपन्न झाली. तसेच महायुतीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न कायम आहे. भाजप आपल्या मित्रपक्षाला सिंगल डिजिटमध्ये जागा देत आहे असा प्रश्न विचारला असता आमच्या साथीदारांना योग्य सन्मानाप्रमाणे आम्ही जागा देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. असं आहे की लोकसभेच्या निवडणुका आहे, त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल, एकूण त्याचा टाइमटेबल काय असेल, आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्याची चर्चा होईल. आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल हे अलायन्सेस आहेत, त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही. कारण अलायन्सेसमध्ये जे पक्ष सोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं. पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. आता अलायन्सेसवाले स्टेट येतील, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल, योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू.